नमस्कार सर्वप्रथम मी होळीनिमित्त सर्व तमाम पनवेल आणि रायगडमधील नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा कोरोनाने आपल्या इथे चांगली पकड पकडताना आपल्याला दिसतंय कारण गेले पंधरा ते वीस दिवस झाले सातत्यानं शंभरहून अधिक पेशंट पनवेलमध्ये सापडत आहेत तर असं असताना करोनाचे आपल्याला निर्बंध काय आहेत ते सगळ्यांनाच माहिती आहेत परंतु आता होळी हा सणसुद्धा मोठा आहे आणि मग तो सण सार्वजनिक ठिकाणी साजरा करू नये असं आपल्याला सरकारने सांगितलेलं आहे परंतु तरीसुद्धा काही जणं आपल्या सोसायटीमध्ये किंवा काही सोसायट्या मोठ्या आहेत मग त्या मोठ्या सोसायटीमध्ये आपल्या कॉमन पद्धतीने होळी जर साजरा करत असतील तर नक्कीच मी नागरिकांना सांगू इच्छितो की आपण सोशल डिस्टन्सिंग मास्क याचं पालन करून मास्क व्यवस्थित घालून आपण तिथे जायचं आहे सोसायटीमध्ये खाली आणि शक्य तेवढ्या लवकर लगेचच पाया पडून आपण पुन्हा एकदा आपल्या घरी परतायचं आहे एवढं मी नागरिकांना सांगतो कारण कोरोनाने पुन्हा एकदा दुसरा टप्पा आता आपल्याकडे आलाय पहिल्या टप्प्याचं उत्तर आपल्याकडे होतं की बाबा डॉक्टरांना थोडं माहिती झालं होतं वर्षभरात की कसे पेशंट्सना हँडल करायचे परंतु आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये खरोखर काही समजत नाही आहे तर कृपा करून नागरिकांनी आपलं सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करून आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळून आपण होळी साजरी करावी एवढंच मी सांगतो आणि थांबतो नमस्कार